हरिओम माझे नाव साक्षीवीरा शिंदे वैभवाडी उपासना केंद्र मी आता एस वाय बी कॉमला शिकत आहे आणि मला अनुभव आलेला आहे तुम्ही आता सांगते मी दोन हजार एकवीसमध्ये बारावीमध्ये होते लॉकडाऊनचा काळ होता तेव्हा अभ्यास आम्ही कुणीच अभ्यास केला नव्हता आणि मी तर अजिबात अभ्यास करत नव्हते घरी असल्यामुळे घरचीच कामं मला करावी लागत होती मी अभ्यास काहीच केला नाही त्याच्यानंतर मी प्रोजेक्ट वगैरे करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता आणि घरची घरच्यांची अशी अपेक्षा होती की माझं कुठेतरी नाव यावं माझी बुद्धिमत्ता बघून बोर्डात कुठेतरी माझं नाव यावं अशी इच्छा होती नंतर मी बापूंना सांगितलं की बापू मी काहीच अभ्यास करत नाही मला आहे तेवढं मी करते आहे त्यात मला माझ्या आईवडिलांची इच्छा आहे की माझं कुठेतरी नाव यावं आणि मला असं पास करा माझं नाव येऊ देत आणि मी मला जमेल तेवढा अभ्यास केला माझे प्रोजेक्ट पूर्ण केलेत आणि जेव्हा रिझल्टची वेळ आली तेव्हा असे माझे हातपाय असे थरथरत होते की मी पास होते की नाही कारण तेव्हा एक्झाम तर झाल्या नव्हत्या आपले ओवरऑल काय मार्क होते त्याच्यावरच आम्हाला पास केलेलं आणि माझा अकरावीतसुद्धा एक नंबर आला होता एकोणऐंशी टक्के पडलेले मला आणि जेव्हा बारावीत रिझल्टची वेळ झाली तेव्हा असे पाय हातपाय म्हणजे थरथरत होते घरचे सगळे माझ्याकडेच बघत होते की काय रिझल्ट लागतो आहे पण मला तेव्हा त्र्याऐंशी पॉईंट शहाऐंशी टक्के पडले बारावीत आणि नंतर असं वाटत होतं की नंबर कुणाचा आला कुणाचं नाव लिस्टमध्ये आलं म्हणून मी बापूंचं असं सारखं मंत्र म्हणत होते ओम म्हणसामर्थ्यथा श्री अनिरुद्धाय नमा हा जोपर्यंत ती लिस्ट येत नव्हती तोपर्यंत मी हाच मंत्र म्हणत होते आणि बापूंना सांगत होते की बापू ही माझी इच्छा आहे ती पूर्ण करा माझं नाव येऊ देत लिस्टमध्ये दे। आणि बो बोर्डावर माझं नाव तिथे येऊ देत आणि थोड्या वेळाने लिस्ट आली मला सगळ्यांचे फोन आले मेसेज आले की साक्षी काँग्रॅच्युलेशन तुझा नंबर आला आहे तुझा एक नंबर आला आहे बोर्डात तुझं नाव आलं आहे हरि